वेलकम टू माय चैनल जयश्री पुणे किचन रेसिपी। तर आजची आपली रेसिपी आहे रस आणि शेवळ्या। तर आंबे घेतलेत मी तीन, रस बनवणार आहोत आणि ह्या आहेत हाताच्या शेवळ्या, ह्या आपण पाण्यात उकडून घेणार आहोत। तर आधी मी सगळ्यात आधी रस करून घेते। रस आपल्या गावाच्या पद्धतीत कसं करतात तसं करणार आहोत। खूप छान टेस्टी लागते ही रेसिपी रस आणि शेवळ्या, गरम गरम खायचे ते गावरान तूप टाकून। आंबे पिकून गेले ते मी डायरेक्ट पिळूनच रस करते आणि त्याच्यात तुम्ही साखर आणि दूध टाकून फिरू शकता। जर आंबा गोड असला तर साखर नाही टाकायची आणि जर आंबा गोड नसला तर साखर टाकायची आणि दूध तुमचं आवडीनुसार आवडत असेल तर थोडीशी विलायची विलायची टाकायची। आता आपण साखर टाकणार आहोत त्याच्यात आणि थोडीशी विलायची दळून ठेवलेली ती। पाणी उकळलेलं आहे, पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि त्याच्यात मग आता आपण या शेवळ्या टाकणार आहोत। खालीवर हलवून घ्यायचं, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं उकळू द्यायचं चांगलं। 2-3 मिनिट हलवलं की लगेच आपण चाळणीत ते गाळून घेणार आहोत। वरती येतात शेवळे म्हणजे समजून घ्यायचे की आता ते तयार झालेले आहेत। बघा आपले शेवळे आता चांगले उकळत आहेत। आता 1 मिनिट बोलते आणि गॅस बंद करते। आता आपले शेवळे उकळलेले आहे, गॅस बंद करते मी आणि आता आपण चाळणीत चाळून घ्यायचे त्यांना। खाली एक भांडं ठेवायचे आणि गाळणीत त्या काढून घ्यायचे, कारण जास्त वेळ होऊ द्यायचे नाही तर ते गच्च होतात ना। आणि त्याच्यात 1 ग्लास गार पाणी टाकून घ्यायचं म्हणजे त्या मोकळ्या होतात आणि हलवून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं एक साईडने। तुम्हाला शेवळ्या सर्व करून दाखवते। आपले शेवळ्या सर्व करून झाले, आता आपण त्याच्यात आंब्याचा रस टाकणार आहोत। आणि त्याच्यावर आता हे गावरान तूप टाकायचं, सरचं तूप टाकायचं छान मस्त भरपूर आणि हे मिक्स करून मग खायची डिश। खूप टेस्टी लागते, गावाकडची डिश आहे ही। जर तुम्हाला आंब्याचा रस आणि हाताची शेवळ्या ही रेसिपी आवडली असेल फ्रेंड्स, तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फ्रेंड सर्कलमध्ये, आपलं नातेवाईकांमध्ये। आणि रेसिपी आवडल्यास आणि रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा। जो कोणी न्यू असेल माझ्या रेसिपीवर व्हिडिओ बघताना तर सबस्क्राईब करा त्यांनी, आणि तुमचा अनमोल वेळ देतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा रेसिपी कशी बनली आहे ते।